गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण टॉपिक नंबर 3 ची रिव्हिजन अभ्यासणार आहोत. आपण सध्या रिव्हिजन घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी आपण टॉपिक नंबर 2 चे फरक अभ्यासलेले होते. त्या फरकामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण हे फरक अभ्यासलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना तुम्ही कंटिन्युअसली सर्व प्रकारचा अभ्यास करा, किंवा काही सिलेबस डीड करण्यात आलेला आहे कर्मचारी व्यवस्थापन, ते तुम्ही नाही केलं तरी चालेल. अभ्यास करत असताना तुम्ही सलग सर्व फरक केले तर त्या दिवशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीने फरक विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ नियोजन संघटन, किंवा नियंत्रण समन्वय, किंवा अशाही प्रकारे फरक विचारला जाऊ शकतो की निर्देशन व नियोजन. म्हणून जो फरक आपण घेतलेला आहे, रिव्हिजन घेतलेले आहे, तुम्ही सर्वाची तयारी करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण रिव्हिजन घेत आहोत, नियोजनाचे सॉरी व्यवस्थापनाचे कार्य आपल्याला माहीतच आहे. या व्यवस्थापनामध्ये त्या ऑर्गनायझेशनला काय करावं लागतं? नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण इत्यादी सर्व कार्य व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये त्या संघटनेला किंवा ऑर्गनायझेशनला करावे लागते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याचा अभ्यास केलेलाच आहे. नियोजन, नियोजन हे त्या व्यवसाय संघटनेचं पहिलं कार्य आहे आणि अंतिम कार्य म्हणजे काय आहे? नियंत्रण. नियंत्रण म्हणजे हे एवढे जे कार्य आहे त्या सर्व कार्यावर ती संघटना नियंत्रण ठेवते, त्याच्यावर कंट्रोल करते. म्हणून कुठल्याही ऑर्गनायझेशनला तिचे काम करत असताना नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन व निर्देशन करावे लागते, तसेच समन्वय सुद्धा करावे लागते. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थापनाची कार्य अभ्यासलेली आहे. आता नियोजन म्हणजे काय? कशाला आपण नियोजन म्हणतो? नियोजन हे मूलभूत कार्य आहे जे कोठे जायचे, कसे जायचे याबद्दलची रूपरेषा देते आणि भविष्यातील अनिश्चिततेचा अंदाज बांधून धोका कमी करते. म्हणजे काय करायचं, कोणतं कार्य करायचं याबाबत नियोजनामध्ये माहिती दिलेली असते, किंवा एक रूपरेषा आखलेली असते, आणि भविष्यकाळामध्ये कोणते धोके उद्भवणार आहे त्याचा एक अंदाज बांधून ते धोके नष्ट करता येत नाही, परंतु कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे कार्य आहे ते संघटन. या संघटनेमध्ये त्या ऑर्गनायझेशनला कर्मचाऱ्यांचे शारीरिक, आर्थिक आणि माहिती संसाधनाचे संक्रमण आणि संयोजन स्थापित करण्याचे काम संघटन या कार्यामध्ये करावं लागतं. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऑर्गनायझेशन म्हणतो. म्हणजे सर्व ऑर्गनायझेशन करावं लागतं आणि ते जे कार्य आहे ते संघटन कार्यामध्ये येतं. कर्मचारी व्यवस्थापन ही उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, त्यांना जॉईन करून घेणे किंवा रुजू करणे, मूल्यांकन करणे, त्यांना मोबदला देणे, त्यांना विकसित करणे. विकसित करणे म्हणजे त्या ऑर्गनायझेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या एम्प्लॉईला प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांची जी लेवल आहे, त्यांचा जो दर्जा आहे तो उंचवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून आपण असं म्हणतो की त्यांना विकसित करणे हे सर्व जे कार्य आहे ते कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केले जातात.
पुढचं जे महत्त्वाचं कार्य आपण पाहिलंय, आपली टीचिंग सुद्धा झालेली आहे, निर्देशन किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन असं म्हणतो. या निर्देशनामध्ये संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने लोकांना मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे, दिशा दाखवणे, सल्लामसलत करणे म्हणजे काउन्सिलिंग करणे, देखरेख करणे, या सर्व तंत्राचा वापर होतो म्हणून याला निर्देशन कार्य असे म्हटले जातात. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये जसं नियोजन केलं जातं, संघटन केलं जातं, कर्मचारी व्यवस्थापन केलं जातं, त्याचबरोबर यामध्ये निर्देशन सुद्धा केलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे कार्य आहे ते आहे समन्वय. संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्तीसाठी कार्याची एकता प्रदान करण्यासाठी गटाच्या प्रयत्नांचे एकत्रीकरण व समकरण म्हणजे समन्वय होय. म्हणजे ते कार्य करण्यासाठी, त्या ऑर्गनायझेशनचं कार्य करण्यासाठी जो गट आहे किंवा संपूर्ण जो विभाग आहे त्यांच्या प्रयत्नांचं एकत्रीकरण केलं जातं आणि म्हणून त्याला समन्वय असे म्हणतात, कोऑर्डिनेशन असं म्हणतात. त्यानंतर नियंत्रण. नियंत्रण म्हणजे जे आपण प्लॅनिंग केलेलं आहे, जे नियोजन केलेलं आहे, जे ते मानके आहे किंवा जे उद्दिष्ट ठरले आहे त्या उद्दिष्ट ठरल्याप्रमाणे त्या कामगारांची, त्या विभागाची कामगिरी झाली आहे का नाही ते मोजण्याचं माप म्हणजे नियंत्रण. म्हणजेच तुम्हाला सांगितलंय की नियंत्रण हे अंतिम कार्य आहे आणि ती प्रत्येक संघटना नियंत्रणाद्वारे काय करते की त्यांचं जे कामकाज आहे त्याचं मूल्यमापन करते, म्हणून नियंत्रण ही सुद्धा महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि समजा त्यामध्ये काही चुका असतील ते शोधून सुधारात्मक उपाय सुचवले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला आधुनिक संस्थेतील व्यवस्थापकाची कार्य म्हणजे तुम्हाला स्वतःच्या सेल्फ नॉलेजसाठी किंवा त्या लेसनबाबत तुम्हाला काय समजलं यासाठी तुम्हाला माहिती दिलेली आहे. यामध्ये बघा, आधुनिक संस्थेत व्यवस्थापकाची कार्य व त्यांची कौशल्ये यावर मूल्यांकन केले जाते. आधुनिक संस्थेमध्ये व्यवस्थापकांनी कोणती कार्य करावी आणि त्यांना कोणत्या कौशल्याची आवश्यकता असते याबद्दल भिन्न मते आहेत. आधुनिक जगात विद्यार्थी मित्रांनो नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे, कारण जगभरातील नवीन अर्जदार एखाद्या व्यवसाय उत्साहात सुरू करू शकतो किंवा चांगल्या व्यवस्थापकाची वैयक्तिक व चांगली कौशल्य आहेत जी इतरांपासून त्यांना वेगळी बनवतात. संघटना असे वैयक्तिक गुण, सवयी व सामाजिक बांधिलकी अशा कौशल्याचे मिश्रण शोधतात. अशा विशिष्ट गुणांमुळे जसे की सकारात्मक वृत्ती इतर कर्मचाऱ्यांना ते आदर्श रूप दाखवून देतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो संवाद साधण्याची कला यामुळे नुसते एखाद्या व्यक्तीशी बोलणेच नाही तर सद्य परिस्थितील समस्या समजून घेण्यासाठी होते. सक्रिय ऐकणे व्यवस्थापकाला महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी उपयोगी पडते. तसेच हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जागतिकीकरणामुळे भिन्न संस्कृती आणि पार्श्वभूमीतून व्यवस्थापनाच्या नोकऱ्या स्वीकारल्या जातात. यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. भिन्न व्यवस्थापक भिन्न तंत्रे वापरून जगभरात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कार्य करतात. व्यवस्थापन हे संपूर्ण वेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते म्हणून ही एक समस्या असू शकते. पहा की ग्लोबलायझेशनमुळे जे व्यवस्थापन आहे किंवा जे मॅनेजमेंट आहे त्याचं स्वरूप बदललेलं आहे, ते वेगवेगळ्या स्वरूपात व्यवस्थापन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल की कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरामध्ये जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीमच बदललेली आहे मुलांना. कधीही आपण कधी विचार केला नव्हता, कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये मुलांनी हातात मोबाईल घेतला किंवा शिक्षकांनी सुद्धा मोबाईलवर बोलले लेक्चर चालू असताना हे हा गुन्हा होता. पण आज बघा की विद्यार्थ्यांना अँड्रॉइड फोनची गरज वाटू लागलेली आहे. का बरं? कारण कोविड-19 मुळे शाळा, कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट भरू शकत नाही, म्हणून सरकारने ऑनलाईन लेक्चर हा पर्याय स्वीकारलेला आहे. फक्त आपल्या देशातच मुलांना सुरू आहेत का? नाही, संपूर्ण जगभरामध्ये ह्या नवीन माध्यमाचा वापर केला जातो. आणि ह्या ग्लोबलायझेशनमुळे काही ज्या कंपन्या आहेत किंवा शाळा कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचे कर्मचाऱ्यांना
वर्क फ्रॉम होम म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे घरी बसून सुद्धा तुम्ही ऑनलाईन काम करू शकता. यामध्ये त्या ज्या कंपन्या आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे त्यांचा बराचसा खर्च वाचलेला आहे. काही कंपन्यांनी तर आता त्या कर्मचाऱ्यांना सांगितले की तुम्ही कंपनीमध्ये किंवा त्या फॅक्टरीमध्ये येण्याचीच गरज नाहीये, तुम्ही जगभरात कुठे असाल तिथून तुम्ही काम करू शकता. कारण त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्या कर्मचाऱ्याला कंपनीमध्ये बोलवल्यामुळे त्याचा नाश्ता, ब्रेकफास्ट व इतर ज्या फॅसिलिटी पुरवल्या जात होत्या तो खूप असा खर्च त्या इन्स्टिट्यूटचा वाचलेला आहे. म्हणून कोरोनामुळे नवीन बदलती जी प्रक्रिया आहे, कंपनी असेल, फर्म असेल, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, त्यांना हा बदल स्वीकारावा लागला. आणि हा बदल झाल्यामुळेच मुलांनो आम्ही ऑनलाईन तुम्हाला लेक्चर देत आहोत किंवा रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त आम्हीच आहोत का? नाही, देशभरातील अनेक शिक्षक, अनेक शाळा आणि कॉलेज हा प्रयत्न करत आहे. मग व्यवस्थापनामध्ये, मग मॅनेजमेंटमध्ये, आताच त्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलंय की बदलत्या परिस्थितीनुसार त्या ऑर्गनायझेशनला बदल करावा लागतो. आता आपली कॉलेज, नगर कॉलेज ही सुद्धा एक संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. मग आपल्या कॉलेजचे जे मॅनेजमेंट आहे किंवा व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट कविता आहे, प्राचार्य आहे, त्यांनी सुद्धा काय केलं की हा जो बदल आहे कोविड-19 मुळे तो पॉझिटिव्हली स्वीकारला आणि तो स्वीकारून वेगवेगळ्या प्रकारचं जे टेक्नॉलॉजी आहे ऑनलाईन लेक्चर घेण्यासाठी, लाईव्ह लेक्चर घेण्यासाठी, जी सूट आहे किंवा गुगल मीट आहे, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आम्ही तुमच्यापर्यंत किंवा शिक्षण किंवा एज्युकेशनमध्ये खंड पडू नये म्हणून आपण सर्वांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांना सांगायचं तात्पर्य असं, या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये मॅनेजमेंटला व्यवस्थापन करत असताना हा नवीन बदल काय करावा लागला, स्वीकारावा लागला आणि त्या नवीन बदलाची अंमलबजावणी करावी लागली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगभरामध्ये ह्या एज्युकेशनचे बदल झालेला आहे, एज्युकेशन सिस्टीमच बदललेली आहे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा ऑनलाईन सर्व सिस्टीम चालू आहे. जर आज तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल ते सुद्धा ऑनलाईन आहे मुलांना. तिथे तुम्हाला ऑनलाईन फी भरावी लागते, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, किंवा बऱ्याच शाळा कॉलेजने सुद्धा मुलांचं जे ॲडमिशन आहे ते ऑनलाईन केलेलं आहे. ते पैसे सुद्धा बघा की आपण फोन पे पाहतो, गुगल पे पाहतो, वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा आपण पैसे पेड करू शकतो. त्यासाठी प्रत्यक्ष बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. मग व्यवस्थापनाचं कार्य करत असताना हे वेगवेगळे होणारे जे बदल आहे ते बदल सुद्धा व्यवस्थापनाला स्वीकारावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हा टॉपिक जो आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने तो रिवाइज केलेला आहे. म्हणून तुम्हाला याची माहिती समजलेली असेल, कारण हा जो टॉपिक आहे सुरुवातीचे जे टॉपिक असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात. किंवा उद्या भविष्य काळामध्ये जर तुम्हाला मॅनेजर बनायचं असेल, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्हाला जनरल मॅनेजर, पर्सनल मॅनेजर म्हणून जर जॉब मिळाला, तर ह्या जर सर्व ज्या बाबी आहे किंवा ही जी सर्व माहिती आहे जे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये शिकला त्याचा सुद्धा तुम्हाला खूप उपयोग होईल. म्हणून 12वीच्या क्लासमध्ये OCM मध्ये त्यांनी व्यवस्थापनाचे स्वरूप, हेनरी फ्यॉल, FW टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत आणि वेगवेगळ्या व्यवस्थापनाचे जे कार्य आहे जे विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहिले, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण, या सर्व घटकांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो त्या मॅनेजरला, व्यवस्थापकाला किंवा त्या संपूर्ण ऑर्गनायझेशनला करावा लागतो. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला टॉपिक नंबर 2 संपलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करताल किंवा PDF फाईल आहे, टेक्स्टबुक आहे, त्या दिवशी सुद्धा आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा स्वाध्याय समजून दिला होता. PDF फाईलमध्ये सुद्धा मुलांना उत्तर सूची दिलेली आहे, आन्सर इंडेक्स आहे, त्याचा तुम्ही सेल्फ स्टडी करत असताना अभ्यास करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या लेक्चरला मी तुम्हाला फरक सुद्धा व्यवस्थित समजून दिलेला आहे. बऱ्याच वेळेस बोर्ड एक्झामला हा फरक आलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस सेल्फ स्टडी करताल त्यावेळेस सुद्धा त्या फरकाचा तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करा.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजनसाठी पुढचा जो टॉपिक आहे त्या टॉपिककडे वळणार आहोत. तिसरा जो टॉपिक आहे उद्योजकतेचा विकास. ऑलरेडी हा आपला टॉपिक जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो टीचिंग करून झालेला आहे. यावरचं आपण एक्सप्लेनेशन व सर्व जो लेसन आहे आपण चांगल्या रीतीने समजून घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करत आहोत. परत रिव्हिजन करत असताना विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, प्रास्ताविक उद्योजकतेचा विकास त्याचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत, संकल्पना, वेगवेगळ्या व्याख्या, त्यानंतर उद्योजकाची वैशिष्ट्ये, यशस्वी उद्योजकाचे गुण, उद्योजकाची कार्य आणि उद्योजकतेचा विकास. यामध्ये अर्थ, उद्योजकतेची वैशिष्ट्ये आणि उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ह्या उद्योजकतेमध्ये किंवा उद्योजक होण्यासाठी त्याच्या विकासातील नवीन वेगवेगळे प्रवाह आहेत त्याची सुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत. किंवा लेक्चर देत असताना सुद्धा मला मी तुम्हाला ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मग ह्या नवीन प्रवाहामध्ये किंवा न्यू ट्रेंड्समध्ये आपण ज्यावेळेस लेक्चर घेत होतो त्यावेळेस पाहिलेलं आहे की स्टार्टअप इंडिया त्यानंतर दुसरा ट्रेंड जो आहे स्टँड अप इंडिया आणि विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो उद्योजकतेच्या विकासातील नवीन प्रवाह आहे तो आहे कृषी पर्यटन. म्हणजे हे जे तीन प्रवाह आहे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन यांच्याद्वारे सुद्धा विद्यार्थी मुलांनो की तुम्ही उद्योजक बनू शकता किंवा कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या तीन स्कीम दिसून येतात. स्टार्टअप इंडिया अंडर सुद्धा किंवा हा जो न्यू ट्रेंड्स आहे याच्यामध्ये सुद्धा जे तुमचे नवीन बिझनेस आहे किंवा नवीन उद्योग जो आहे त्याला तुम्हाला लोन फॅसिलिटी मिळते किंवा त्या बँका सुद्धा तुम्हाला कर्ज देतात. स्टार्टअप इंडिया तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही ऍज अ कॉमर्स स्टुडंट किंवा बिंग अ कॉमर्स स्टुडंट म्हणून उद्या तुम्हाला 12वी नंतर सुद्धा तुम्ही एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करू शकता. किंवा तुम्हाला आयडिया आली असेल, तुमच्याकडे भांडवल नसेल, कॅपिटल नसेल अशा वेळेस विद्यार्थी मुलांनो की ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या उद्योजक बनण्यासाठी या तीन मार्गाने तुम्हाला कर्ज देऊ शकतात. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन. तुम्ही गुगलला गेल्यानंतर किंवा युट्यूबला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो याची खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ती सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. तुम्हाला एक्झामला सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं की उद्योजकतेच्या विकासातील नवीन प्रवाह कोणते, तर हे तीन जे प्रवाह आहेत ते अतिशय महत्वाचे आहे. ते कोणते? स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन. म्हणजे उद्योजक बनण्यासाठी तुम्हाला हे जे पर्याय आहे किंवा हे जे नवीन प्रवाह आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात. अशा रीतीने विद्यार्थी मुलांनो की आपण पुढच्या ज्या नेक्स्ट लेक्चरला हा जो तिसरा टॉपिक आहे त्याची रिव्हिजन अभ्यासणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे PDF फाईल आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्याची सेल्फ स्टडी करा. आता उद्योजक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे, यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते. उद्योजक हे सृजनशील असतात, ते मालक, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. ते जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात
यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असे म्हटले जाते. उद्योजक रोजगाराच्या संधी निर्माण करतात, म्हणून त्यांना राष्ट्राच्या प्रगतीचा कणा असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या विकासामध्ये उद्योजकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. म्हणून राष्ट्राचा जो विकास आहे, जो आपल्या देशाचा विकास आहे, त्या विकासामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो उद्योजक आहे, हा उद्योजक चौथा घटक आहे. याचा नंबर 4 फोर्थ रँकला याचा नंबर लागतो. म्हणजे उद्योजक हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर भविष्यामध्ये आपल्याला जर उद्योजक बनायचं असेल तर या सर्व घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणून विद्यार्थ्यांनो, उद्या आपला जो लेक्चर आहे त्यापूर्वी तुम्ही आज जसा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा टॉपिक नंबर 3 तुम्ही सेल्फ स्टडीज थोडंसं करा, थोडंसं रिवाइज करा. कारण मी रिव्हिजन करत असताना किंवा तुम्हाला एक्सप्लेनेशन करत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजू शकेल. थँक्यू. बी सेफ ॲट होम. घरी राहा, सुरक्षित राहा.